जो आमदार ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येतो अशा आमदारांनी निवडून आल्यानंतर आपला एक पक्ष सोडून दुसऱ्या नेत्याकडे जाणं आणि त्याला पाठिंबा देणं हे कितपत योग्य आहे? हे बघा, आपल्याकडे डिफेक्शनसाठी म्हणजेच इकडे शेड्यूल 10 प्रोव्हिजन्स आहेत, आपल्या संविधानामध्ये शेड्यूल 10 तरतुदी आहेत ज्याच्या अनुषंगाने जर का आपण डिफेक्शनसाठी पात्र झालात तर आपल्याला अपात्र ठरवून आपली सदस्यत्व रद्द करण्याचे प्रोव्हिजन्स तरतुदी या डिफेक्शनच्या कायद्यामध्ये आहेत. परंतु हा कायदा जो आहे हा इव्हॉल्विंग कायदा आहे, हा प्रत्येक वेळेला प्रत्येक घटनेत सुधारणारा कायदा आहे. आपण जर अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे शेड्यूल 10 दिलेल्या तरतुदी 10 किंवा 15 बघितल्या असतील तर त्या आज आहेत त्याच्यापेक्षा बऱ्याच कमजोर होत्या. उदाहरणात्मक आपण जर बघितलं तर शेड्यूल 10 स्प्लिट आणि मर्जरची जी प्रोव्हिजन आहे त्याच्यात मोठी अमेंडमेंट आली आहे. यापूर्वी आपण 2/3 आमदार जर बाहेर पडले तर ते वेगळा गट करून विधानसभेत तरीही काम करू शकत होते. परंतु आता जरी 2/3 आमदार बाहेर पडले तर त्यांना दुसऱ्या कुठच्या राजकीय पक्षाबरोबर मर्ज झाल्याशिवाय शेड्यूल 10 खाली प्रोटेक्शन नव्हतं. ती एक मोठा बदल अमेंडमेंट आणला गेला. अशा अनेक अमेंडमेंट्स आहेत ज्याच्यामुळे हा कायदा अधिक बळकट झालाय, अधिक फर्म झालाय आणि निश्चितपणे संसदीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी असा कायदा निश्चितपणे उपयोगी पडतो. म्हणजे शेड्यूल 10 तुम्ही जो आता म्हणताय की इव्हॉल्व्ह झालाय, डेव्हलप झालाय कायदा, आता हा बळकट आहे. पण मग असं असतानाही आपल्या समोर दोन उदाहरणं घडली की जिथे निवडून आले वेगळ्या पक्षाबरोबर किंवा निवडून आले तेव्हा परिस्थिती वेगळी आणि आता सत्ताधारी म्हणून जे बसले ती परिस्थिती वेगळी. अशा वेळेस शेड्यूल 10 जे आहे ते इंडिव्हिज्युअल मेंबरला ऍप्लिकेबल आहे, एखाद्या आमदारासाठी ऍप्लिकेबल आहे. पण मला वाटतं तुमचा थेट रोग या प्रश्नाकडे आहे की ज्या वेळेला प्रीपोल अलायन्स होतं म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी आघाडी किंवा युती बनते आणि निवडणुकीनंतर ते वेगळी भूमिका घेतात, अशा परिस्थितीत काय करावं? मला वाटतं शेड्यूल 10 हा केवळ आता इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव्हसाठी रिस्ट्रिक्ट न करता इलेक्टेड पार्टीजसाठी पण ऍप्लिकेबल केला तर मला वाटतं आपल्याला आपण विचारलेल्या प्रश्नाचं समाधान प्राप्त होईल.